आज विधानसभेमध्ये बोलत असताना काही मंत्री महोदयांनी घेतलेल्या शपथेच्या आधी त्यांनी ज्या महापुरुषांना वंदन करण्याचं काम केलं तर त्यांची चूक काय आहे? त्यांना अशी शपथ घेता येणार नाही असं विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अजून ते विरोधी पक्षनेते नाहीत पण तेच होणार. प्रश्न असा आहे की माझ्यासारखा मागासवर्गीय तरुण जे सभा ज्या सभागृहाची निर्मितीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाली, संविधानामुळे झाली, जे अधिकार मला त्यांनी संविधानातनं दिले, जर मनुस्मृती असती तर आम्हाला हे अधिकार मिळाले नसते. जर मी त्यांच्यामुळे या सभागृहात आलो आहे तर त्यांना वंदन करून मी शपथ घेतली तर यात चुकीचं काय? माझ्या आया बहिणी शिकल्या त्या ह्या महात्मा फुलेंमुळे, माझ्या बाजूलाच त्यांचा पुत्र आहे. नाही तर तुम्ही तर आम्हाला अजूनही आमच्या आया बहिणींना त्या पडद्यातच ठेवलं असतं. आम्हाला संतान बंधुत्व ह्या महाराजांनी शिकवलं, हे शाहू महाराज इथे आहेत, शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला ओळख दिली. तर या सगळ्यांना वंदन करत आम्ही आमचं ज्यांना आम्ही ज्यांच्याकडे आम्ही देवत्व म्हणून बघतो, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्माजे जुळती, ते महाराष्ट्राने शिकवलं. आणि म्हणून जर ह्यांना वंदन करून आम्ही जर शपथ घेतली तर तुमचं तुम्हाला का आक्षेप? जो फॉर्मॅट आहे संविधानाचा त्याला कुठेही धक्का दिलेला नाही. तुम्हाला मुळात तुम्हाला या सगळ्यांबद्दल पहिल्यापासून असूया. शिवाजी महाराजांची शपथ न घेऊ देणारे तुम्हीच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसवणारे तुम्हीच. छत्रपती शाहू महाराजांना पुराणोक्त वेदोक्त प्रकरणात अडकवणारे तुम्हीच. आणि फुलेंना दगड मारणारेही तुम्हीच. मी सांगतो आज, मरेपर्यंत जय शिवराय जय भीमराय म्हणत राही, मरेपर्यंत जय भीम म्हणत राही. कुठलीही शपथ घ्यायला लागू त्याच्या आधी मी या तिन्ही महापुरुषांना, चारही महापुरुषांना वंदन करीन. काय गुन्हा आहे? जर गुन्हा असेल तर फाशी द्या, फाशीवरही जायला तयार आहे. पण ह्या महापुरुषांनी आम्हाला घडवलं, कृतज्ञता व्यक्त करणार नाही.